नमस्कार, मी अंकिता अशोक नगरकर। सर्वप्रथम सर्वांचे क्वारंटीन टॉक्समध्ये मनापासून स्वागत। सुरुवात करण्याआधी मी स्वतःची माहिती देऊ इच्छिते। माझं शिक्षण बी कम्प्युटर MBA झालेलं आहे आणि सध्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी कार्यरत आहे। आज इथे संशोधनातून रोजगार निर्मिती याविषयी मी चर्चा करणार आहे आणि माझे विचार व्यक्त करणार आहे। सर्वप्रथम मला फाउंडेशनचे खरंच आभार मानायचे आहेत, आयोजकांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आज इथे मला तुमच्याशी याविषयी बोलण्याची संधी दिलेली आहे। तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल की नक्की संशोधन म्हणजे काय। तर संशोधन नक्की काय हे मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने नक्कीच शेअर करायला आवडेल मला। मी 10वीत होते आणि 10वीत असताना मी स्टेपलरच्या पिनांविषयी एक शोध लावला। 10वीत असताना स्टेपलर वापरून मी स्टेपलरच्या पिनांचा वापर करून काही शाळेचे असाइनमेंट पेपर स्टेपल करत होते आणि पेपर स्टेपल करता करता मला एक अडचण आली। ती अडचण अशी होती की स्टेपल करता करता स्टेपलरच्या पिना अचानक संपल्या आणि स्टेपलरच्या पिना अचानक संपल्यामुळे माझी धावपळ झाली, चिडचिड झाली, माझ्या कामात एक डिस्टर्बन्स आला। तर मी विचार केला की हा जो डिस्टर्बन्स माझ्या कामात येतो आहे तो आपण कसा टाळू शकतो। म्हणजेच या ज्या पिना अचानक संपत आहेत हे आपल्याला आधीच कळालं तर किती बरं होईल। म्हणजेच ही जी धावपळ चिडचिड होती आहे ती आपण टाळू शकतो। याच दृष्टीने मी काही दिवस विचार करू लागले आणि काही दिवस विचार केल्यानंतर मला एक कल्पना सुचली। ती कल्पना अशी होती की मी स्टेपलरच्या शेवटच्या काही पिनांना कलर केलं आहे आणि स्टेपल करताना जेव्हा त्या नॉन कलर्ड पिना संपतील आणि कलर्ड पिना विजिबल होतील तेव्हा तुम्हाला कळेल की आता पिना संपायला आलेल्या आहेत आणि आता तुम्हाला एक नवीन सेट घालायचा आहे। सो बेसिकली इट इज अ अलर्ट विच विल गेट दॅट द पेन्स आर नाव गोईंग टू फिनिश अँड यू हॅव टू इन्सर्ट अ न्यू सेट। तर ही कल्पना मला सुचल्यानंतर ती मी माझ्यापुरतीच नाही ठेवली तर एक हनीबी नावाचं मॅगझिन मला मिळालं होतं। तर त्या मॅगझिनमध्ये मला असे काही वेगवेगळे शोध नोट डाऊन केलेले दिसले डॉक्युमेंटेड फॉर्ममध्ये। तर माझ्या मनात एक विचार आला की ही जी कल्पना मला सुचली आहे ती मी अशा या मॅगझिनसाठी अप्लाय करू शकते का किंवा कुठल्या अवॉर्डसाठी अप्लाय करू शकते का असे काही प्रश्न माझ्या मनात आले। आणि त्यानंतर मी ठरवलं की ही जी कल्पना मला सुचली आहे ती माझ्यापुरतीच न ठेवता मला ती लोकांपुढे आणायची आहे आणि म्हणूनच NIF नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन ही एक इन्स्टिट्यूट आहे त्यांना मी ही माझी कन्सेप्ट अप्लाय केली। माझी कन्सेप्ट अप्लाय केल्यानंतर त्यांनी सगळा रिसर्च केला की ती कन्सेप्ट नवीन आहे का नाही, इनोव्हेटिव्ह आहे का नाही आणि त्या रिसर्चनंतर मला 11/11/11 या तारखेला नॅशनल इग्नाईट अवॉर्ड डिक्लेअर झालं आणि 11/11/11 या तारखेला IIM अहमदाबाद येथे मला हे नॅशनल इग्नाईट अवॉर्ड डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या हस्ते मिळालं। सो येस, डेफिनेटली इट वॉज अ ड्रीम कम ट्रू मोमेंट फॉर मी। तिथला एक एक्सपिरियन्ससुद्धा मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल। याच कॉम्पिटिशनसाठी जवळपास 4156 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि या विद्यार्थ्यांमधून फक्त 22 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि या 22 विद्यार्थ्यांमधून संपूर्ण महाराष्ट्रातून मी एकटी कॅन्डिडेट होते जिचं सिलेक्शन झालं होतं। सो येस, इट वॉज अ आई कॅन से ग्रेट अचीवमेंट फॉर मी आणि तो एक टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी। डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर माझे रोल मॉडेल आहेतच आणि त्यांना भेटण्याची त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळत होती। सो आय कॅन से नथिंग लाईक इट। तर 11/11/11 या तारखेला जेव्हा मी अहमदाबादला गेले अवॉर्ड सेरेमनीसाठी तेव्हा ते माझा प्रोजेक्ट बघायला आले। माझा प्रोजेक्ट बघायला आलेले असताना माझ्या मनात बरेच प्रश्न चालू होते की अरे हे तर इतके मोठे व्यक्ती आहेत की हे माझी इतकी छोटी संकल्पना आहे स्टेपलरची, ते माझी कल्पना ऐकून घेतीलसुद्धा का नाही किंवा त्यांचे काय रिॲक्शन्स असतील, असे अनेक प्रश्न माझ्या मनात चालू होते। आणि ते जेव्हा आले तेव्हा त्यांनी माझी संपूर्ण संकल्पना ऐकून घेतली। माझी कल्पना ऐकल्यानंतर त्यांनी मला काही सजेशन्सही दिले आणि माझं कौतुकही केलं। त्याचबरोबर त्यांनी मला एक छोटं एक्झाम्पलसुद्धा दिलं।
ते म्हणाले की ॲपल झाडावरून पडतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण ते खालीच का पडतो यावर कोणी विचार केला नाही. फक्त न्यूटन असा शास्त्रज्ञ होता की त्यांनी त्यावर विचार केला की ॲपल खालीच का पडतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्सेप्ट डेव्हलप केला. त्याचप्रमाणे ही जी स्टेपलरची गोष्ट आत्ता मी तुमच्यासोबत शेअर केली ती माझ्यासोबत झाली आहे, तुमच्यासोबतही झाली असेल अनेकदा, APJ कलाम सरांसोबतसुद्धा झाली होती, पण त्यावर कोणी विचार नाही केला की ही आपण कशी टाळू शकतो. आणि त्यावर मी विचार केला, मी सल्युशन मिळवायचा प्रयत्न केला आणि हे इनोव्हेशन मी तयार केलं. सो येस, डेफिनेटली त्यांचे हे शब्द कुठेतरी मोटिवेटिंग ठरले माझ्यासाठी. आणि त्यावेळेस माझ्या एक लक्षात आलं की कुठलाही शोध छोटा किंवा मोठा नसतो. जर त्यात वेगळेपण असेल, जर त्यात नाविन्य असेल, डेफिनेटली यू कॅन कॉल इट इनोव्हेटिव्ह. इंग्लिशमध्ये तर एक वाक्य तुम्हीही ऐकलं असेल, डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट डू थिंग्स डिफरंटली. म्हणजेच फार काही वेगळं करू नका, पण जे करताय त्यात वेगळेपण आणा. हीच पॉलिसी, हाच रूल मी सुद्धा फॉलो करते आणि असे नवनवीन शोध वेळोवेळी सारखे लावत असते. संशोधनाचा हा प्रवास माझा वयाचा 16व्या वर्षी चालू झाला. म्हणजेच वयाच्या 16व्या वर्षी मी हा पहिला स्टेपलरचा शोध लावला. त्याचबरोबर वयाच्या 16व्या वर्षीच मला हे नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि माझं पहिलं पेटंट फाईल झालं. सो ही जी सुरुवात होती हा एक टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी. आणि तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की बऱ्याच वेळेला आपण म्हणतो काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायचं आहे, पण ते म्हणजे नक्की काय? तर मला असं जाणवलं की अनेकदा आपल्याला अनेक अडचणी येतात आपल्या दैनंदिन जीवनातील. आपण जी काही कामं करत असतो, काही घरी कामं करत असतो, ऑफिसला जातो, बाहेर इतर काही कामं करत असतो, तर ही कामं करताना आपल्याला अनेक अडचणी येतात. त्या अडचणी आल्यावर आपण युजली काय करतो? चिडचिड करतो, त्रागा करतो आणि काही दिवसांनी ते विसरूनही जातो. पण असं न करता याच आलेल्या अडचणींवर आपण विचार करायचा, विचार करून काही ना काही सल्युशन मिळवायचा प्रयत्न करायचा. आणि आय थिंक दॅट सल्युशन इट्सेल्फ इज इनोव्हेशन. आपल्या आजूबाजूला जर आपण ऑब्झर्व केलं तर अनंत अडचणी आहेत, पण आपलं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळेच असे अनेक शोध आहेत जे तिथेच थांबतात आणि त्यामुळं अनेक शास्त्रज्ञ तिथेच घडायचेही थांबतात. तर त्यामुळे आजच्या ऑडियन्सला सुद्धा मला हेच सांगायचं आहे की आलेल्या अडचणी सोडून न देता त्यावर वेळोवेळी विचार करत राहावा. नॉट नेसेसरी तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्येच काहीतरी इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट मिळेल, पण तुम्हाला तुमच्या डोक्याला ती एक विचार करण्याची सवय लागेल, एक वृत्ती ते डेव्हलप होईल, तुम्हाला एक दृष्टिकोन मिळेल की आलेल्या अडचणींवर आपण विचार करायचा आणि त्यावर सल्युशन्स मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. सो येस, आय थिंक दॅट इज अ ग्रेट वे टू डू ग्रेट इनोव्हेशन्स. माझा हा दृष्टिकोन तयार झाला आणि त्यानंतर मी म्हणू शकते मला एक सवय लागली. आणि ती सवय अशी होती की अशाच अडचणींवर मी कायम विचार करत गेले आणि त्यामुळेच माझे सध्या 10 नवनवीन शोध आहेत आणि त्याचेच मी 10 पेटंट फाईल केलेले आहेत. तर जस्ट एक थोडक्यात मला तुम्हाला सांगायला आवडेल माझे नक्की 10 शोध कुठले होते. फर्स्ट इनोव्हेशन वॉज ऑफ इम्प्रूव्ह स्टेपलर. दुसरं इनोव्हेशन होतं माझं इम्प्रूव्ड पेट्रोल पंपचं. म्हणजेच पेट्रोलवर आपण अनेकदा जातो तर पेट्रोलची चोरी होते हे आपल्या लक्षात येतं. माझ्यासोबत झालं होतं, तुमच्यासोबतही असं घडलेलं असेल. तर पेट्रोलची चोरी होते, तर हे टाळण्यासाठीच मी विचार केला की नक्की काय करता येईल की आपल्याला आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळेल. आणि काही दिवस विचार केल्यानंतर मला एक कल्पना सुचली. ती कल्पना अशी होती की मी एक सेटअप तयार केलेला आहे ज्यामुळे त्या टँकमधून आधी एक ट्रान्सपरंट अनब्रेकेबल वेसेलमध्ये पेट्रोल सोडलं जाईल. तिथे कस्टमरला दिसेल की मी एवढं पेट्रोल मागितलं आहे आणि मला एवढं पेट्रोल मिळालं आहे. आणि मगच कस्टमर सॅटिस्फाय झाल्यावर ते पेट्रोल तुमच्या गाडीत सोडलं जाईल. सो ट्रान्सपरन्सी इज मेंटेन्ड, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ पेट्रोल इज ऑल्सो विजिबल. ही एक कल्पना मला सुचली. कल्पना सुचल्यानंतर मी त्याचं पेटंट फाईल केलं आणि तिथेच नाही थांबले तर मी पुढे प्राईम मिनिस्टर ऑफिसलासुद्धा माझी ही कन्सेप्ट अप्लाय केली. अप्लाय केल्यानंतर एक त्यांनी कमिटी फॉर्म केलेली आहे काही पेट्रोल पंप्सची,
and we are dealing with them. Hopefully you will soon see this sort of petrol pump in the market. हे माझं सेकंड इनोव्हेशन होतं. माझं थर्ड इनोव्हेशन होतं आय इरिटेशन फ्री अनियन कटिंग डिवाइस. माझ्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, महिलाही जर आजचं हे सेशन ऐकत असतील तर दे कॅन रिलेटेड बेटर. कांदा चिरताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं आणि आपल्या डोळ्यांना त्रास होतो, तर असं माझ्यासोबतही झालं होतं. आणि मी विचार केला की हे हा जो आपल्या डोळ्यांना त्रास होतो आहे तर हा नक्की आपण टाळू शकतो का? नाही, कारण कांदा तर आपण रोजच चिरतो, तर हा जो त्रास होतो तर आपण त्यावर आपण काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. आणि विचार केल्यानंतर मी एक छोटं सिम्पल डिझाईन केलेलं आहे एका मशीनचं. सो जस्ट बाय युझिंग दॅट मशीन जे तुमच्या डोळ्यातून पाणी येतं आणि रादर जे जो कांद्यातून गॅस बाहेर पडतो तो तुमच्या डोळ्यांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि जे इरिटेशन होतं ते तुम्ही काही प्रमाणात टाळू शकता. सो दिस वॉज माय थर्ड इनोव्हेशन अँड यू कॅन से रिअली रिअल टाईम इनोव्हेशन. माझं चौथं इनोव्हेशन आहे, मी एक गाडी तयार केलेली आहे विच इज इलेक्ट्रिसिटी फ्री अँड पल्युशन फ्री. म्हणजेच ही कम्प्लिटली ग्रॅव्हिटेशनल फोर्स यूज करून रन करते. सो ही गाडी आपण उंचावरून खाली येण्यासाठी वापरतो. काही टुरिस्ट प्लेसेस जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ते उंचावर असतात आणि काही वयस्कर लोकांनासुद्धा उंचावरून खाली उतरताना गुडघ्यांना त्रास होऊ शकतो. तर त्यासाठीच मी हे अशी गाडी तयार केलेली आहे की त्यामध्ये बसून तुम्ही इझिली खाली स्लाइड होऊ शकता आणि देर विल बी नो पेन इन युअर नीज ऑल्सो. सो हे माझं फोर्थ इनोव्हेशन होतं. पाचवं इनोव्हेशन माझं आहे अ मोबाईल फोन चार्जर विच इज विंड ऑपरेटेड. म्हणजेच तुम्ही जर कुठे लांब प्रवास करत असाल तर तुमची फोनची बॅटरी डिस्चार्ज होते. अँड इफ यू सी टुडेज सिनॅरिओ, फोनशिवाय लाईफ इज अनइमॅजिनेबल, राईट? सो फोनची बॅटरी डिस्चार्ज होते. यू कॅन यूज पॉवर बँक्स, बट पॉवर बँक्सला सुद्धा तुम्हाला चार्ज करावं लागतं. त्यासाठीच मी कन्व्हेन्शनल एनर्जी यूज करून हा चार्जर तयार केलेला आहे. सो हा चार्जर विंड एनर्जी यूज करून रन होतो. तो जो चार्जर आहे तो जस्ट तुम्ही तुमच्या ट्रेनच्या किंवा कारच्या बाहेर धरलात तर विंड एनर्जीनी ते ब्लेड्स रोटेट होतील आणि ॲज पर द विंड एनर्जी ते जेवढी विंड एनर्जी आहे त्याच एफिशियन्सीनी तुमचा फोन इझिली चार्ज होईल अँड इट विल बी चार्ज युझिंग अ मोटर. सो हे एक इको फ्रेंडली इनोव्हेशन मी म्हणू शकते. त्यानंतरचं सिक्स्थ इनोव्हेशन आहे इम्प्रूव्ह डिश अँटिना. अजूनही खेडेगावात जर तुम्ही गेलात, काही खेडेगावांमध्ये टी व्ही चॅनल्स क्लिअरली विजिबल नाही आहेत. सो ते क्लिअरली विजिबल होण्यासाठीच मी अशी एक डिश अँटिना मॉडिफाय केलेली आहे की इट कॅन बी ॲडजस्टेड ॲज पर द फ्रिक्वेन्सी आणि काही जे टी व्ही चॅनल्स क्लिअरली विजिबल नाही आहेत ते सुद्धा तुम्हाला इझिली विजिबल होतील. त्यानंतरचा माझा इनोव्हेशन सेवन्थ इनोव्हेशन आहे कॉपर कोटेड ॲल्युमिनियम वेसल्स. इफ यू आर अवेअर दॅट सायन्स इज प्रूव्हन दॅट कुकिंग ऑर बॉइलिंग इन ॲल्युमिनियम वेसल्स इज नॉट गुड फॉर आर हेल्थ. सो हे मला जेव्हा कळालं तेव्हा मी विचार केला की हे नक्कीच आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे, तर आपण त्यासाठी काय करू शकतो. त्यासाठीच मी कॉपर कोटेड ॲल्युमिनियम वेसल्स तयार केलेले आहेत. सो हे माझं सेवन्थ इनोव्हेशन होतं, जस्ट टू अवॉइड द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ गेटिंग युअर फूड इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲल्युमिनियम. द नेक्स्ट इनोव्हेशन, एट्थ इनोव्हेशन, इज अ हर्बल लिक्विड फॉर वॉशिंग युटेन्सिल्स. म्हणजेच भांडी घासायला जो आपण साबण किंवा लिक्विड वापरतो तर ते अनेकदा भांड्यांवर तसंच राहतं, त्यातच तुम्ही जेवता आणि ते तुम्ही कन्झ्युम करता. सो अगेन इट इज नॉट गुड फॉर आर हेल्थ. त्यासाठीच मी एक असं लिक्विड तयार केलेलं आहे भांडी घासण्यासाठी की ते यूज करून जर तुम्ही भांडी घासलीत आणि अगदीच ते भांड्यांमध्ये राहिलं आणि तुमच्या पोटात गेलं तरी देर इज नो हार्म. सो यू कॅन से इट इज अ एडिबल लिक्विड, अ एडिबल हर्बल लिक्विड फॉर वॉशिंग युटेन्सिल्स. नाइन्थ इनोव्हेशन इज अ मल्टी डायमेन्शनल एक्सरसाइजर. आजकालचं जे ट्रेडिशन जे ट्रेंड आपण पाहिलं तर इट इज व्हेरी हेल्थ कॉन्शियस, फिटनेस, जिम्स अँड ऑल. तर त्यासाठीच मी एक वेगळ्या पद्धतीची जिम माझ्या घरी तयार केलेली आहे. ती जिम अशी आहे की इट इज नॉर्मली अ सायकल आणि सायकलला युजली पॅन्डल खाली असतात पायाला,
बट मी अशा प्रकारची वेगळ्या पद्धतीची सायकल तयार केलेली आहे की माझ्या सायकलला पायाला पॅन्डल्स आहेत, त्याचबरोबर हाताला सुद्धा आहेत. ॲट द सेम टाईम याच सायकलला पुढे एक डिस्प्ले असणार आहे आणि त्या डिस्प्लेवर तुम्हाला 17 ते 18 फॉर्म्स ऑफ एक्सरसाइजेस दिसतील आणि त्या एक्सरसाइजेस अशा पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत की त्या बघून जर तुम्ही एक्सरसाइज परफॉर्म केलीत तर तुमची ब्रेनची कॉन्सन्ट्रेशन पॉवरसुद्धा इन्क्रीज होते आणि डेफिनेटली सायकल असल्यामुळे नॉर्मल फिजिकल एक्सरसाइज तर होतेच. सो देअरफोर आय हॅव कॉल्ड इट ॲज अ मल्टी डायमेन्शनल एक्सरसाइजर. दिस वॉज माय 9th इनोव्हेशन. द 10th इनोव्हेशन इज इनोव्हेटिव्ह कार इंडिकेटर्स. नॉर्मली जर इंडिकेटर्स आपण पाहिले तर कारच्या हेडलाईटजवळ खाली असतात, त्यामुळे अनेकदा असं होतं की ज्या उंच गाड्या आहेत, ट्रक्स किंवा लक्झरी बसेस म्हणा, त्यांना हे इंडिकेटर्स क्लिअरली खालचे दिसत नाहीत आणि त्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात. सो हेच ॲक्सिडेंट्स काही प्रमाणात टाळण्यासाठी मी इनोव्हेटिव्ह इंडिकेटर्स तयार केलेले आहेत. म्हणजेच हे इंडिकेटर्स मी कारच्या छतावर लावलेले आहेत आणि इफ यू ऑन द राईट साईड इंडिकेटर, राईट साईडचे इंडिकेटर्स नॉर्मल इंडिकेटर्स ब्लिंक होतीलच, त्याचबरोबर जे कारच्या रूफवरचे इंडिकेटर्स आहेत ते सुद्धा ब्लिंक होतील. ह्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की विजिबिलिटी इन्क्रीज होते आणि याच ज्या उंच गाड्या आहेत त्यांना हे इंडिकेटर्स क्लिअरली दिसतील आणि ॲक्सिडेंट्सही काही प्रमाणात आपण नक्कीच टाळू शकतो. सो हाच एक मोठा एम होता माझ्या त्या इनोव्हेशन मागे. हे माझे सध्याचे 10 इनोव्हेशन्स आहेत आणि 10 पेटंट आहेत. मी हे सध्याचे 10 इनोव्हेशन्स म्हटलेत कारण माझं नक्कीच संशोधनात काम चालू आहे, मला त्यात आवडही आहे, त्यावर सतत माझं काम चालू असतं आणि सध्या 10 इनोव्हेशन्स आहेत, पण नक्कीच काही दिवसात अजून काही इनोव्हेशन्स मी केलेले तुम्हाला दिसतील. आत्ता लॉकडाऊनचा काळ आहे, आपण सगळे घरी आहोत, एक सेफ्टी मेजर म्हणून काळजी घेत आहोत आपण, तर हा जो आपल्याला वेळ मिळालेला आहे तो आपण सत्कारने लावावा. काही ना काही इनोव्हेटिव्ह, काही ना काही क्रिएटिव्ह करण्यात आपण हा वेळ घालवावा, ही विनंती माझी तुम्हालासुद्धा आहे आणि माझंही तेच रोज चालू असतंच. सो असंच हा जो वेळ आपण फ्रूटफुली यूज केला तर नक्कीच तुमच्याकडूनही काही वेगवेगळे नवीन इनोव्हेशन्स मलाही ऐकायला मिळतील जे समाज उपयुक्त असतील आणि डेफिनेटली इट विल बी अ ग्रेट कॉन्ट्रीब्युशन टू अ नेशन. सो नॉर्मली आपण जेव्हा रिसर्च करायचा म्हणतो किंवा इनोव्हेशन्स करायचे म्हणतो तेव्हा असं खूप मोठं रॉकेट सायन्स किंवा खूप स्पेस सॅटेलाईटबद्दल रिसर्च करायचा असं नेसेसरी नाही आहे. इवन इफ यू स्टार्ट इनोव्हेटिंग रिसर्चिंग फ्रॉम स्मॉल स्मॉल थिंग्स, छोट्या छोट्या गोष्टीतून जरी आपण विचार करत गेलो तर नक्कीच ते इनोव्हेशन्स आपल्यासाठी तर उपयुक्त असतीलच, त्याचबरोबर त्याचा आपल्या समाजाला उपयोग होईल आणि नक्कीच आपल्या देशालासुद्धा उपयोग होईल आणि त्यामुळेच आपल्या देशात हे जे शास्त्रज्ञ आत्ता आहेत तर त्याचं प्रमाणही खूप जास्त काउंटने वाढेल, ही एक आशा आहे माझी. सो हे मी तुम्हाला माझे 10 इनोव्हेशन्स सांगितले. माझे 10 इनोव्हेशन्स सांगण्यामागचा उद्देश असा आहे की मला एक दृष्टिकोन तुमच्या पुढे मांडायचा होता की नक्की इनोव्हेशन्स आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो किंवा कुठल्या प्रकारचं करू शकतो. सो देर इज नो एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅरियर, देर इज नो एज बॅरियर. मी माझा पहिला शोध वयाचा 16व्या वर्षी लावला. तुम्ही तुमचा पहिला शोध आत्ताही लावू शकता. मी माझं पहिलं पेटंट वयाचा 16व्या वर्षी फाईल केलं. तुम्ही तुमचं पहिलं पेटंट आत्ताही फाईल करू शकता. सो देर इज नो सच एज बॅरियर इन इट अँड ॲज आय सेड नो एज्युकेशनल बॅरियर ऑल्सो. सो इथे आता मला जो पुढचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे की पेटंट आत्ताच तुम्ही ऐकलं, मी जे 10 पेटंट केलेले आहेत, माझ्या नावावर 10 पेटंट आहेत, मी जो शोध लावलेला आहे त्यासाठीच माझं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा रेकॉर्ड झालेलं आहे. सो त्याचबरोबर मला अनेक मीडिया एक्सपोजर्स मिळाले, माझा टी व्हीवर अनेक एपिसोड्स माझे शूट झाले होते, त्यांनी इंटरव्ह्यू माझा शूट केला होता, त्याचबरोबर रेडिओ चॅनल्सवर माझा इंटरव्ह्यू ब्रॉडकास्ट झाला होता, न्यूजपेपर्समध्ये माझी बातमी इंटरव्ह्यू छापला गेला होता. सो येस, आय कॅन से इट इज अ ग्रेट अचीवमेंट फॉर मी, बट ॲट द सेम टाईम अ मोटिवेशन फॉर मी टू डू मोर अँड मोर ग्रेट थिंग्स फॉर माय नेशन. सो हे जे पेटंट्स मी फाईल केलेले आहेत ते नक्की काय, पेटंट म्हणजे नक्की काय असतं? सो ऑफकोर्स तुम्हाला
काही ना काही हा शब्द माहिती असेल, काही ना काही माहिती तुम्हाला असेलच या पेटंटविषयी, पण जस्ट शॉर्टमध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल की पेटंट म्हणजे नक्की काय. सो पेटंट इज नथिंग बट द राईट्स विच यू गेट फॉर युअर इनोव्हेशन. यू आर दी ओनर ऑफ युअर इनोव्हेशन, म्हणजेच तुमच्या मनात आलेल्या संकल्पनेचे हक्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही पेटंट फाईल करता. आता पेटंट नक्की का फाईल करायचं, तर तुम्ही केलेला शोध तुमच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकत नाही किंवा कोणी कमर्शियलाइज करू शकत नाही. सो दिस इज दी पावर ऑफ पेटंट. जी स्टेपलरची गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती अगदी छोटी आहे, ते मीही इथे घरी बसल्या करू शकते, तुम्हीही तो प्रयोग घरी करू शकता, बट मी त्याचं पेटंट फाईल केल्यामुळे माझ्या परवानगीशिवाय तो शोध कोणीही करू शकत नाही किंवा कोणी वापरू शकत नाही. सो इट इज अ लीगल मॅटर. इन केस कोणी हा प्रयत्न केलाच तर आपण लीगली या प्रोसेसमध्ये उतरू शकतो आणि येस डेफिनेटली पुढे मग आपण केस अँड ऑल हे सगळं लीगल मॅटर्स येतात. सो इट इज जस्ट अ प्रोटेक्शन विच यू गेट फॉर युअर इनोव्हेशन. सो देफोर पेटंट फाईलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सेफगार्ड युअर इनोव्हेशन. पेटंट फाईल करण्यासाठी एक प्रॉपर फॉर्मॅट असतो आणि नक्की पेटंट आपण याचसाठी फाईल करावं की टू सेफगार्ड युअर इनोव्हेशन. आता मी हे का म्हणते आहे, कारण तुमच्या मनात कुठलीही संकल्पना आली, कुठलीही कल्पना आली, तर ती तुम्ही तुमच्याकडेच ठेवली तर इट विल वॅनिश. बट जर तुम्ही ती मार्केटमध्ये आणली तर डेफिनेटली लोकांना उपयोग होईल, तुम्हालाही त्याचा फायदा होईल. ॲट द सेम टाईम इफ यू bring your concept into the market after filing the patent, त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 10 times मोर इन्क्रीज होते. जे मलाही जे माझे इनोव्हेशन्स मी केलेले आहेत, जे पेटंट्स फाईल केलेले आहेत, त्यासाठी अनेक कंपनीजनी मला अप्रोच केलं माझं पेटंट विकत घेण्यासाठी. सो हेच का शक्य झालं, कारण मी त्याचं पेटंट फाईल केलेलं आहे म्हणून. अनेक कंपनीजनी मला ऑफर दिली पण मी ती ऑफर रिजेक्ट केलेली आहे. आणि जे स्टेपलरचं इनोव्हेशन मी तुम्हाला सांगितलं, माझं पहिलं इनोव्हेशन, तर त्याचाच मी आता एक बिझनेस चालू करते आहे आणि सून आय विल बी एंटरिंग इन टू द मार्केट बिंग अ बिझनेस वुमन. सो हे एक माझं ड्रीम आहे आणि त्यासाठी मी माझे एफर्ट्स चालूच आहेत. सो सांगण्यासारखे असे खूप खूप छोटे छोटे इनोव्हेशन्स आहेत. इंदुलेखा ऑइलबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर ते ऑइल बॉटल जे आहे त्याचंसुद्धा पेटंट आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय, ऑइल बॉटल आहे ती तर त्यात काय वेगळे पण, तर त्या बॉटलचं जे कॅप आहे, जे झाकण आहे, ते जर तुम्ही पाहिलं तर त्यात तुम्हाला वेगळे पण दिसेल. त्या कॅपला कोंब आहे. नॉर्मली आपण तेल लावताना काय करतो, तेल हातावर घेतो, हाताला चोळतो आणि मग ते केसांना लावतो. सो ऑलमोस्ट 70-75% ऑइल हे तुमच्या हातांनाच लागतं आणि जे ॲक्च्युली केसांना, केसांच्या मुळांना जातं ते फार कमी असतं. सो हेज अवॉइड करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचा कोंब तयार केलेला आहे की तो यूज करून तुम्ही जे तेल आहे ते तुमच्या केसांना डिरेक्टली लावू शकता आणि त्याचा पूर्ण ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो. सो येस, अगेन दिस इज अ सिम्पल इनोव्हेशन. इनफॅक्ट जर तुम्ही जे बॉटल कॅप असती, बॉटल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यांची झाकणंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असतात, त्याचेसुद्धा जर तुम्ही पेटंट्स पाहिले तर देर आर मल्टिपल पेटंट्स ऑन अ बॉटल कॅप ऑल्सो. विचार करा, ही इतकी छोटी गोष्ट आहे पण याच्यावरसुद्धा लोकांनी इनोव्हेशन्स केलेले आहेत, याच्यावरसुद्धा पेटंट्स फाईल झालेले आहेत. सो नाव हेडिंग टू वर्ड्स आर मेन टॉपिक, संशोधनातून रोजगार निर्मिती. संशोधन नक्की काय कसं असतं किंवा सुरुवात कशी करावी, दृष्टिकोन कसा ठेवावा, हे मी माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला शेअर केलं. त्याचबरोबर आता नक्की त्यातून आपण रोजगार निर्मिती कशी करू शकतो हा एक पॉईंट मला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. सो तुमच्या मनात कुठलीही कल्पना आली, त्यानंतर तुम्ही त्याचं पेटंट फाईल केलं, व्हॉट आफ्टर दॅट? सो देर आर 3 ways टू डील विथ द पेटंट. पेटंट फाईल केल्यानंतर फर्स्ट वे, तुम्ही तुमचं जे इनोव्हेशन आहे ते कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्या इंडस्ट्रियलिस्टला विकू शकता आणि ते विकल्यानंतर तुम्हाला 1 time पे करतील एक सर्टन अमाऊंट. इट डिपेंड्स, कम्प्लिटली डिपेंड्स ऑन युअर इनोव्हेशन. सो दिस इज द फर्स्ट वे तुम्ही तुमचं इनोव्हेशन विकू शकता. द सेकंड वे इज यू कॅन टेक रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजेच काय,
इट इज नथिंग बट अ पार्टनरशिप. सो से ऑलमोस्ट डिपेंड्स ऑफकोर्स ऑन योर इनोवेशन, 2%, 3%, 5% रॉयल्टी ही तुम्हाला ऑफ द टोटल प्रॉफिट ही कंपनी देईल. अँड सो दिस इज द सेकंड वे यू कॅन टेक रॉयल्टी ऑफ युअर इनोवेशन. थर्ड वे इज यू कॅन स्टार्ट युअर ओन बिझनेस, जे मी स्वतः करणार आहे. माझं पेटंट विकण्यापेक्षा किंवा रॉयल्टी घेण्यापेक्षा मला माझा पेटंट स्वतः कमर्शलाइज करायचं आहे. आणि लवकरच तुम्हाला अंकिता स्टेपलर पेन्स या मार्केटमध्ये दिसतील. सो दिस इज माय एम अँड दिस इज अ थर्ड वे ऑफ डीलिंग विथ युअर इनोव्हेशन. सो आता ऑफकोर्स वेन यू स्टार्ट युअर ओन बिझनेस त्यातून तुम्हाला प्रॉफिट नक्कीच होतो, त्याचबरोबर तुम्ही इतर समाजातील इतर अनेक लोकांना सुद्धा रोजगार देता. वाय? बिकॉज दे हॅव टू वर्क इन युअर कंपनी. सो हे हा एक रोजगार निर्मितीचा मार्ग झाला. सो इफ यू सी वॉट इन्व्हेस्टमेंट इज नीडेड, फक्त तुमच्या ब्रेनची क्रिएटिव्हिटी एवढंच गरजेचं आहे संशोधनातून रोजगार निर्मिती करायला. सो इमॅजिनेशन इज ऑल वॉट यू नीड. जेम्स वॉटबद्दल या सायंटिस्टबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल तर या सायंटिस्टनी असं इनोव्हेशन केलं आहे की वाफेवरून इंजिनची निर्मिती. सो वाफेवर चालणारं इंजिन असं या शास्त्रज्ञांनी ही संकल्पना लोकांपुढे आधी मांडली होती. आणि ही संकल्पना लोकांपुढे मांडल्यानंतर लोकांनी जर त्यांची चेष्टा केली, त्यांच्यावर हसले, त्यांची टिंगल उडवली, त्यांना चिडवायला लागले, कोणी मान्यही करत नव्हतं की वाफेवरून सुद्धा इंजिन चालू शकतं किंवा वाफेमध्ये सुद्धा शक्ती आहे, हे कोणी बिलीव्ह नाही केलं. पण जेम्स वॉट असा सायंटिस्ट होता की त्यांना विश्वास होता नाही की हे इंजिन वाफेवर चालू शकतं. अँड ही ट्राईड टू प्रूव्ह इट. त्यांना खूप क्रिटिसिझम आलं बट तरीही त्यांनी होप्स रुज नाही केले. ही वॉज पॉझिटिव्ह. आणि त्यानंतर त्यावर काम केल्यानंतर, एफर्ट्स घातल्यानंतर त्यांनी ॲक्च्युली जेव्हा प्रत्यक्षात वाफेवर चालणारं इंजिन तयार केलं तेव्हा लोकांनी ते जे प्रोजेक्ट होतं, ते जे इंजिन होतं ते पाहिलं, त्यांचं कौतुकही केलं. सो येस, हिअर वॉट आय वॉन्ट टू टेल यू इज तुमच्या मनात ज्या काही कल्पना येतात त्या तुम्ही लोकांपुढे मांडाल तर नॉट नेसेसरी तुम्हाला नेहमीच कौतुक मिळेल, तुम्हाला क्रिटिसिझमसुद्धा मिळू शकतं. बट वॉट यू नीड टू डू टू कीप इज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. जर तुम्ही हाच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून त्यावर अजून जोमाने काम केलं तर नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम बीइंग अ ग्रेट इनोव्हेटर. सो त्यानंतर हे जे तीन मार्ग मी तुम्हाला सांगितले रोजगार निर्मितीचे, सो इट इज अ ग्रेट एफिशियंट वे. ऑल यू नीड टू डू इज क्रिएटिव्हिटी, थिंक आउट ऑफ बॉक्स, थिंक अ लिटल डिफरेंटली. सो दिस वॉज ऑल आय वॉन्टेड टू शेअर यू विथ माय एक्सपिरियन्सेस. हा माझा संशोधनातला भाग झाला. आणि त्याचबरोबर मला समाजकार्यातही आवड आहे. मी अनेक सोशल फोरम्समध्ये काम केलेलं आहे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क इन हे सकाळचं जे फोरम आहे त्यामध्ये मी अनेक सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर नेहरू युवा केंद्र हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक फोरम आहे, त्यामध्ये माझं एक तालुका लेवल लीडर म्हणून सिलेक्शन झालं होतं. आणि त्या फोरम थ्रू मी लोकांसाठी खूप से वुमन एम्पावरमेंट किंवा एज्युकेशन, एन्व्हायरमेंट या रिलेटेड अनेक कामं केलेली आहेत. त्याचबरोबर एक वेगळी फील्ड म्हणू शकतो आपण, फॅशनमध्ये मला मी एंट्री घेतली होती आणि मॉडलिंग या फील्डमध्ये सुद्धा माझं काम आहे. मला बेसिकली ज्या फील्डमध्ये क्रिएटिव्हिटी आहे, जिथे क्रिएटिव्हिटी आहे, वेगळेपण आहे, ते मला करायला नेहमीच आवडतं. मॉडलिंगमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की इट इज नॉट जस्ट अबाउट रॅम्पवॉक और ब्युटी, त्यात तुमचं टॅलेंट शो करण्याचा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. यू कॅन शो युअर क्रिएटिव्हिटी, यू कॅन शो युअर टॅलेंट. सो नक्कीच हा मला तिथे खूप चांगला एक्सपोजर मिळालं तिथे मला. आणि काही कॉम्पिटिशन्समध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केलं होतं मॉडलिंगच्या, ब्युटी कॉम्पिटिशन्सच्या. आणि मिस इंडिया 2019 कॉन्जिनियालिटी हा किताब मला सुद्धा मिळाला आहे. सो येस, दिस वॉज समथिंग डिफरंट फ्रॉम इनोव्हेशन फील्ड. तर सांगण्याचा
एक छोटा मेसेज मी देईल जाता जाता. आय जस्ट कन्क्लूड इट विथ अ स्मॉल मेसेज दॅट यू शूड जस्ट थिंक बिग, थिंक इनोव्हेटिव्ह. तुमच्या मनात ज्या काही कल्पना येतील त्या प्रॉपर डॉक्युमेंट करा, ड्राफ्ट करा. आणि ड्राफ्ट केल्यानंतर यू कॅन गो फॉर द पेटंट फायलिंग प्रोसेस इफ युअर कन्सेप्ट इज इनोव्हेटिव्ह. जर तुमच्या कन्सेप्टमध्ये नाविन्य असेल, जर ती इनोव्हेटिव्ह असेल, तर नक्कीच तुम्ही पुढे त्याबद्दल हे जे 3 वेज मी तुम्हाला सांगितले त्यावर विचार करू शकता. त्यामुळे तुम्ही रोजगार निर्मिती उत्तम प्रकारे करू शकता अँड डेफिनेटली ते आपल्या समाजासाठी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल असं मला वाटतं. सो दिस वॉज अ मेसेज विच आय वॉन्टेड टू गिव्ह यू ऑल अँड वन्स अगेन थँक्यू फॉर हिअरिंग माय एक्सपिरियन्स अँड अलाविंग मी टू स्पीक हिअर. सो आय जस्ट कीप द फोरम ओपन फॉर क्वेश्चन आन्सर्स इफ एनी. थँक्यू कदम सर, ढवलेश्वर सर, थँक्यू सो मच.